एसटी महामंडळाच्या गाड्यात आता वायफाय सुविधा मिळणार असून मराठवाड्यातील गाड्यांमध्ये लवकरच सोय करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एसटी महामंडळाच्या बसगाडीनं प्रवास करणाऱ्या मराठवाड्यातील स्मार्ट प्रवाशांसाठी मोफत वायफाय सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मुंबई पुणे कोकणातील काही जिल्ह्यात धावणाऱ्या 350 गाड्यांमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी दिली. औरंगाबाद प्रदेशाची त्रैमासिक बैठक नुकतीच वाल्मी येथे झाली, त्यानंतर ते बोलत होते. सध्या बसपासून ते वातानुकूलित बसगाड्यांमध्ये ही सेवा देण्यात येणार आहे. मराठवाड्यासह राज्यभरात ही सुविधा सर्वच बसगाड्यांमध्ये होणार असून त्याचं काम सुरू आहे. गेल्या 2 महिन्यांपासून बसगाड्यांमध्ये वायफायची सुविधा देण्याचं काम सुरू आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर ही सुविधा दिली जाईल. ती यशस्वी ठरल्यामुळे ही सुविधा आता सर्वत्र देण्याचं काम सुरू झालंय. प्रत्येक महिन्याला जवळपास 1.5 ते 2 हजार बसगाड्यांमध्ये ही सुविधा बसवण्याचं कार्य करण्यात येणार आहे. औरंगाबाद आणि मराठवाड्यातील प्रवाशांना लवकरच या सुविधेचा फायदा घेता येणार आहे. मुंबई रायगड पुणे पनवेल कोल्हापूर सर्व जिल्ह्यात धावणाऱ्या 350 बसगाड्यांमध्ये ही सेवा सुरू होईल असेही देऊल यांनी सांगितलंय.